नमस्कार, मी डॉक्टर चारुता कोपरकर. माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे. व्हिटॅमिन बी ट्वेल्व हे नाव तुम्ही ऐकलंच असेल. तर आजकाल तुम्ही जर कुणालाही विचारलं तर बऱ्याच लोकांना ह्या व्हिटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता आहे असं दिसून येतं, किंवा डॉक्टर असं सांगतात की तुम्हाला व्हिटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता आहे. पण मग तुमच्या मनात प्रश्न येतो की पूर्वी तर काही असं नव्हतं, आहार तर आम्ही तोच घेतोय, तरीही आम्हाला व्हिटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता का होते? आणि बरेच जण तर असंही म्हणतात, आम्ही नॉनव्हेज आठवड्यातनं 2 ते 3 वेळा खातो, नॉनव्हेजमध्ये तर व्हिटॅमिन बी ट्वेल्व भरपूर प्रमाणात असतं, तरीही आम्हाला याची कमतरता का होते? याचा कधी तुम्ही विचार केलाय का? यातनं काय होतं, समज गैरसमज पसरतात आणि मग लोक असं म्हणायला लागतात की काही नाही, हे सगळं स्कॅम आहे, डॉक्टर तुम्हाला उगाचच हे सगळं सांगतायत. तर हे खरं आहे का खोटं आहे, ह्याच्यामध्ये कितपत तथ्य आहे, हे सगळं जाणून घेण्यासाठी आपल्याला ह्या व्हिटॅमिन बी ट्वेल्वची सगळी माहिती असणं खूप गरजेचं आहे. तर त्याची माहिती आपण आधी घेऊया. वेगळ्या वेगळ्या प्रकारचे 8 बी जीवनसत्व आहेत, त्याला वेगवेगळी नावं आहेत, तर ती कुठली हे पुढच्या आपण स्लाइडमध्ये बघूया. बी व्हिटॅमिन्सच्या समूहाला एकत्रितपणे व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स म्हणलं जातं. हे खालील 8 आहेत. पहिलं आहे व्हिटॅमिन B1 म्हणजे थायमिन, दुसरं आहे व्हिटॅमिन B2 म्हणजे रायबोफ्लॅविन, तिसरं आहे व्हिटॅमिन B3 म्हणजे नियासिन, चौथं आहे व्हिटॅमिन B5 म्हणजे पॅन्टोथेनिक ॲसिड, पाचवं आहे व्हिटॅमिन B6 म्हणजे पायरिडॉक्झिन, सहावं आहे व्हिटॅमिन B7 म्हणजे बायोटीन, सातवं आहे व्हिटॅमिन B9 ज्याला आपण फोलेट असं म्हणतो, आणि आठवं आहे व्हिटॅमिन B12 म्हणजे कोबॅलॅमिन. तर आता या सगळ्यांमध्ये ना व्हिटॅमिन B12 जे आहे ते अतिशय गरजेचं आहे, आणि त्या B12ची माहिती घेण्यासाठीच आजचा आपला व्हिडिओ आहे. तर आपण जाणून घेऊया. आता तुम्हाला प्रश्न पडतो की ह्या B12ची आपल्या शरीराला गरज काय असते. या व्हिटॅमिन B12चं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे आपल्या शरीरामध्ये लाल रक्तपेशींची निर्मिती करणं. आता ह्या लाल रक्तपेशी आपल्यासाठी किती महत्त्वाच्या आहेत हे तुम्हाला माहितीच आहे. आपल्या शरीरामध्ये सगळ्या पेशींना ऑक्सिजनचा पुरवठा करणं हे महत्त्वाचं काम लाल रक्तपेशी करतात. तर आता आपण ह्या ऑक्सिजनला प्राणवायू असं मराठीमध्ये म्हणतो. मग हा प्राणवायू जर आपल्या शरीरातल्या सगळ्या पेशींना पोचला नाही तर आपल्याला ॲनेमियासारखा आजार होतो, जो अतिशय धोकादायक आहे. त्यामुळे तुमच्या शरीराचं बरंच नुकसान होतं. म्हणूनच या लाल रक्तपेशी निर्माण करण्यासाठी आपल्याला व्हिटॅमिन B12ची गरज असते. या व्हिटॅमिन B12चं दुसरं महत्त्वाचं कार्य आहे आपल्या शरीरामध्ये DNAची निर्मिती करणं. आता हा DNA म्हणजे आपल्या शरीराचा पाया असतो, तो व्यवस्थित तयार होण्यासाठी आपल्याला व्हिटॅमिन B12ची गरज असते. DNA जर व्यवस्थित नसेल तर बरेच अनुवंशिक आजार होतात. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या शरीरामध्ये आपल्या शरीराचं सगळं कार्य सुरळीत चालण्यासाठी मज्जासंस्था बनलेली आहे, आणि ह्या मज्जासंस्थेचं कार्य म्हणजे ज्या नर्व्ज आहेत किंवा जे मज्जातंतू आहेत त्यांचं कार्य सुरळीत चालण्यासाठी सुद्धा आपल्याला व्हिटॅमिन B12ची गरज असते. काय असतं माहिती का? आपले हे जे शरीरामधले मज्जातंतू ज्याला आपण नर्व्ज असं म्हणतो हे अतिशय नाजूक असतात, आणि ह्या नाजूक मज्जातंतूंना प्रोटेक्ट करण्यासाठी त्याच्यावर प्रोटीनची एक लेयर दिलेली असते. ही लेयर तयार होण्यासाठी सुद्धा ह्या व्हिटॅमिन B12ची गरज असते. ही जी प्रोटेक्टिव्ह लेयर आहे किंवा हे जे कव्हरिंग आहे हे बनवण्यासाठी मायलिन नावाचा एक पदार्थ तयार होणं गरजेचं असतं, आणि हा पदार्थ तयार होण्यासाठी आपल्याला व्हिटॅमिन B12ची गरज असते. आता हे जे मज्जातंतू आहेत हे जर व्यवस्थित काम करत असतील, हे जर प्रोटेक्टेड असतील, तर आपल्या मेंदूला सगळे जे संदेश जातात ते संदेश व्यवस्थितरित्या जातील,
आणि शरीरामध्ये जे काही कार्य आहेत, आपल्या शरीरामध्ये चांगला मूड असण्यासाठी जे हार्मोन्स गरजेचे असतात किंवा सगळ्या संस्था व्यवस्थित चालण्यासाठी जे जे हार्मोन्स गरजेचे असतात, ते सगळे हार्मोन्स व्यवस्थितरित्या तयार होतील आणि आपलं शरीर रूपी मशीनचं कार्य सुरळीत चालू राहील. आता हे संदेश कुठले कुठले असतात, तर आपला मूड चांगला ठेवणं, आपली झोप व्यवस्थित होणं, आपल्याला कार्य करण्यासाठी ऊर्जा मिळणं, ह्या सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित झाल्या तर आपल्या शरीराचं काम व्यवस्थित चालू राहील. तर व्हिटॅमिन B12 जर शरीरामध्ये व्यवस्थित मिळत राहिलं तर डिमेन्शिया, अल्झायमर्स, डिप्रेशन, एंग्झायटी असे जे मानसिक शारीरिक आजार आहेत किंवा हार्मोन्समुळे निर्माण होणारे जे आजार आहेत, त्या सगळ्या आजारांचा धोका त्याच्यामुळे टाळला जाऊ शकतो. अजून एक महत्त्वाचं कार्य म्हणजे काय, आपण जे काही अन्न खातो त्यामध्ये कार्बोदकं आहेत, प्रथिनं आहेत, मेद आहे, हे सगळं जे काही आपण अन्न खातो त्यातनं आपल्याला ऊर्जा मिळत असते. पण ह्या खाल्लेल्या अन्नाचं जर पचन व्यवस्थित झालं नाही तर आपल्याला ऊर्जा मिळणार नाही, आपल्या शरीरासाठी गरजेचं असणारं पोषणही आपल्याला मिळणार नाही. तर आपण आहारामध्ये जे जे काही पदार्थ खातो त्या पदार्थांचं व्यवस्थित पचन होणं आणि त्यातनं ऊर्जा निर्मितीसाठी सुद्धा आपल्याला व्हिटॅमिन B12ची गरज असते. आपले केस, आपली त्वचा, आपले केस छान चमकदार, स्ट्रॉंग आणि मजबूत होण्यासाठी, तसंच आपली त्वचा तुकतुकीत आणि निरोगी दिसण्यासाठी, चमकदार दिसण्यासाठी सुद्धा आपल्याला व्हिटॅमिन B12ची गरज असते. तर आता तुम्ही बघितलंच असेल की हे व्हिटॅमिन B12 आपल्या शरीरासाठी किती महत्त्वाचं आहे. मग आता तुम्हाला दुसरा काय प्रश्न पडतो, आता व्हिटॅमिन B12ची कामं तर तुम्हाला कळली, दुसरा प्रश्न काय असेल की हे जर कमी झालं आहे आमच्या शरीरामध्ये तर त्याची काय लक्षणं असतात, तर ती लक्षणं आपण आता बघूया. सगळ्यात पहिलं लक्षण म्हणजे थकवा, अशक्तपणा. दुसरं लक्षण आहे रक्ताची कमतरता किंवा ॲनेमिया. तिसरं लक्षण आहे त्वचा निस्तेज दिसते, तुमच्या डोळ्यांच्या कडा निस्तेज दिसतात किंवा पिवळसर दिसतात, स्किनचा टोन जो असतो तो पिवळसर दिसायला लागतो, पेल दिसायला लागतो. थोडंसं काम केलं तरी लगेच थकवा जाणवतो, गरगरल्यासारखं होतं आणि तुम्हाला धापही लागते. आणि मज्जासंस्था किंवा मज्जातंतू जे आहेत ते तुमचे वीक होतात, त्यामुळे काय होतं की तुमच्या हातापायाला मुंग्या येणं, हातापायामध्ये बधिरता येणं, हात आणि पाय सुन्न पडणं, शरीराचं तुमचं संतुलन किंवा आपण जो बॅलन्स म्हणतो ते बिघडल्यासारखं वाटणं आणि हे बॅलन्स बिघडून तुम्हाला चक्कर येते असं वाटणं, हेही एक लक्षण आहे. आणि डायरेक्टली मेंदूशी रिलेटेड असल्यामुळे तुमची स्मरणशक्ती कमी होते, तुमचं लक्ष विचलित होतं, एका कुठल्याही कामावर तुम्ही कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही, तुम्हाला दिशाहीन आणि गोंधळल्यासारखं वाटतं आणि विसरभोळेपणा सुद्धा येतो. आणि मग ह्याच्यामुळे काय होतं की मूड चेंजेस येतात. मूड चेंजेसमध्ये काय होतं की तुम्हाला अचानक खूप आनंदी वाटायला लागतं, अचानकच खूप दुःखी वाटायला लागतं, चिडचिडेपणा वाढतो, छोट्या छोट्या गोष्टींमुळे तुमची चिडचिड होते, तुम्हाला छोट्याशाही गोष्टीमुळे निराशा वाटायला लागते, नैराश्य येतं. तसंच तुमच्या डोळ्याच्या ज्या नर्व्ज असतात, ज्याला आपण मेडिकलच्या भाषेमध्ये ऑप्टिक नर्व्ज म्हणतो, त्या ऑप्टिक नर्व्ज ज्या आहेत त्या वीक होतात, त्यामुळे तुम्हाला दृष्टी दोष निर्माण व्हायची सुद्धा शक्यता असते. तसंच वारंवार तोंड येत राहतं, तुमच्या तोंडाची जळजळ होते किंवा जिभेची पण जळजळ होते. आणि रक्ताची कमतरता झाल्यामुळे हृदयाची धडधड वाढल्यासारखी वाटते, हृदयाचे ठोके वाढतात, तुमची नखं तुटतात, तुम्हाला त्वचेच्या वेगळ्या वेगळ्या समस्या निर्माण होतात, केस रुक्ष होतात, केस गळायला सुरुवात होते. काही काही जणांना कानाच्या नर्व्समध्ये प्रॉब्लेम होतात, त्यामुळे टिनिटस नावाचा आजार होतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला कानामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आवाज ऐकायला येतात. काही काही जणांना अतिप्रमाणात घाम यायला लागतो, काही काही जणांची भूकसुद्धा मंदावते, पचनाचे वेगळे वेगळे आजार होतात. आता अशी ही जी काही लक्षणं आहेत ती दुसऱ्या आजारांमध्ये सुद्धा असू शकतात, त्यामुळे डॉक्टरांकडे जाणं आणि तुम्हाला व्हिटॅमिन B12ची रक्ताची जी तपासणी असते ती करणं अतिशय गरजेचं आहे. डॉक्टर तुमची हिस्ट्री घेतात, तुमची शारीरिक तपासणी करतात, तुमची रक्ताची तपासणी करतात आणि त्यावरून मग ते ठरवतात तुम्हाला व्हिटॅमिन B12ची कमतरता आहे किंवा नाही. आता जेव्हा तुम्ही डॉक्टरांकडे जाता आणि ते तुम्हाला सांगतात की तुम्हाला व्हिटॅमिन B12ची कमतरता आहे, त्यावेळी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो की ती कमतरता जी आहे ती इमिजिएटली कमी कशी करायची. तर ती जर कमतरता असेल तर तुम्हाला इंजेक्शनचा एक कोर्स दिला जातो आणि तुम्हाला काही गोळ्या प्रिस्क्राइब केल्या जातात. आता हे सगळं केल्यानंतर तुमची जी इमिजिएट झालेली कमतरता असते ती दूर होते. पण नंतर प्रश्न असा येतो
की मग आम्हाला जर विटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता आहे तर आम्ही आहारात काय घ्यायला पाहिजे. आता आहारात काय घ्यायला पाहिजे हा माझा आवडता विषय आहे, तर त्याच्याबद्दल आपण जाणून घेऊया. तर जे नॉन व्हेजिटेरियन लोक आहेत त्यांच्यासाठी बी ट्वेल्वसाठी ऑप्शन आहेत मीट, फिश, शेल फिश आणि एग्ज. एग्जमध्ये सुद्धा अंड्यातला जो पिवळा बलक आहे तो महत्त्वाचा आहे. आणि व्हेजिटेरियन लोकांसाठी दूध, दही, ताक, चीज, लोणी आणि आंबवलेले जे काही पदार्थ असतात जसं की इडली आहे, डोसा आहे किंवा आंबील आहे, नाचणीचं आंबील, हे सगळे फार छान पदार्थ आहेत. यातनं तुम्हाला भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन बी ट्वेल्व मिळू शकतं. तसंच शीताके नावाचे मशरूम्स पण असतात, त्याच्यामध्ये सुद्धा व्हिटॅमिन बी ट्वेल्वची मात्रा भरपूर प्रमाणात असते. जे ब्रेकफास्ट सिरियल्स तयार मिळतात ॲडेड व्हिटॅमिन बी ट्वेल्व असतं, त्यातनं सुद्धा तुम्हाला व्हिटॅमिन बी ट्वेल्व मिळू शकतं. तसंच सोया मिल्क, बदामाचं मिल्क, ओट्सचं मिल्क यातनं सुद्धा तुम्हाला व्हिटॅमिन बी ट्वेल्व मिळतं. तर हे सगळं व्हिटॅमिन बी ट्वेल्व त्याच्यामध्ये आहे की नाही, म्हणजे तुम्ही जर विकत आणणार असाल तर त्याच्यामध्ये व्हिटॅमिन बी ट्वेल्वची मात्रा किती आहे हे बघण्यासाठी तुम्हाला लेबल वाचणं अतिशय गरजेचं आहे. आणि जे विगन लोक आहेत, जे प्लांट बेस्ड फूड घेतात फक्त, ज्याला आपण विगन म्हणतो, त्यांच्यासाठी ओट मिल्क, बदामाचं दूध, सोयाबीनचं दूध, हे दूध तर आहेतच. व्हिगन लोकांसाठी किंवा व्हेजिटेरियन लोकांसाठी आणखीन एक पदार्थ आहे, तो म्हणजे नोरी. हे एक प्रकारचं समुद्रामधलं शेवाळ आहे, ज्याला सी वीड असं म्हणतात. आणि जपानीज कुझिन जे आहे, म्हणजे सुशी आहे किंवा जे राईस बॉल आहेत किंवा राईसचे जे रोल्स बनवले जातात, ते गुंडाळण्यासाठी हे जरा काळपट रंगाचं किंवा ग्रीनिश, डार्क ग्रीनिश रंगाचं एक पदार्थ असतो, ज्याच्यामध्ये हे सुशी गुंडाळलेलं असतं. त्यातनं सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये व्हिटॅमिन बी ट्वेल्व मिळतं. काही प्रकारचे येस्ट असतात दुकानामध्ये, तुम्हाला काही प्रकारचे व्हिगन स्प्रेड्स मिळतात. ब्रेकफास्ट सिरियल्स असतात किंवा बी ट्वेल्वसाठी सप्लिमेंट्स असतात, हे सगळ्या गोष्टींमधनं तुम्हाला व्हिटॅमिन बी ट्वेल्व मिळू शकतं. पण त्याच्यासाठी तुम्हाला लेबल वाचणं अतिशय गरजेचं आहे. जर तुम्हाला व्हिटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता असेल तर तुम्ही लेबल वाचा आणि मगच ह्या गोष्टी घ्या. आणि दुसरी गोष्ट, व्हिगन लोकसुद्धा आंबवलेले सगळे पदार्थ खाऊ शकतात, त्यामुळे तेही एक अतिशय चांगलं ऑप्शन आहे. आता तुम्हाला खरं सांगू का, हे जे व्हिटॅमिन बी ट्वेल्वची मात्रा आहे जी आपल्या शरीरासाठी रोज गरजेची आहे, त्याची जी मात्रा आहे ना ती फार कमी आहे. म्हणजे आपली जी नीड आहे ना ती अगदी थोडीशी आहे. किती माहिती? फक्त 3 मायक्रोग्राम्स आपल्याला रोज लागतात. किती? फक्त 3 मायक्रोग्राम्स व्हिटॅमिन बी ट्वेल्व आपल्याला रोज गरजेचं असतं. त्यातलं सुद्धा अर्धच व्हिटॅमिन बी ट्वेल्व आपल्या शरीरामध्ये शोषलं जातं, म्हणजे 1.5 मायक्रोग्राम्स एवढंच व्हिटॅमिन बी ट्वेल्व आपल्या शरीरामध्ये शोषलं जातं. आता तुम्ही म्हणाल, एवढी कमी गरज आहे, एवढंसं व्हिटॅमिन बी ट्वेल्व लागतं, तरी त्याची कमतरता का होते? त्याच्यासाठी एक अतिशय महत्त्वाचं रिझन आजकाल आहे, ते म्हणजे आपल्या लहान आणि मोठ्या आतड्यांचं आरोग्य. हे व्हिटॅमिन बी ट्वेल्व जे आहे ते आपल्या मोठ्या आतड्यांमध्ये असणारे जे गुड बॅक्टेरियाज असतात, ते गुड बॅक्टेरियाज हे व्हिटॅमिन बी ट्वेल्व तयार करतात. आणि लहान आतड्यामधले जे गुड बॅक्टेरियाज आहेत ते हे व्हिटॅमिन आपल्या शरीरामध्ये शोषून घेतात. म्हणजे असं नाही आहे की तुम्ही नुसतं व्हिटॅमिन बी ट्वेल्व ज्या ज्या पदार्थांमध्ये भरपूर आहे ते पदार्थ खूप खायचे, पण तुमचं आतडं जर शोषून घेण्यासाठी व्यवस्थित नसेल किंवा निरोगी नसेल तर मग त्याचा काहीही उपयोग होणार नाही. हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. तुमच्या मोठ्या आतड्याचं आणि तुमच्या लहान आतड्याचं आरोग्य व्यवस्थित किंवा हे आतडे निरोगी असणं अतिशय गरजेचं आहे, कारण मोठ्या आतड्यातले गुड बॅक्टेरियाज हे व्हिटॅमिन बी ट्वेल्व तयार करतात आणि लहान आतड्यातले गुड बॅक्टेरिया हे व्हिटॅमिन बी ट्वेल्व आपल्या शरीरामध्ये शोषून घेतात. मग आजकाल काय होतं की तुमच्यामध्ये व्यायामाचा अभाव असतो, तुम्हाला अपचन किंवा तुम्हाला पचनाचे सगळे वेगवेगळे आजार असतात, त्यामुळे काय होतं की तुमच्या आतड्यांचं आरोग्य, तुमचे आतडे निरोगी नसतात, त्यामुळे हे शोषलंच जात नाही. तुम्ही वरून कितीही घेतलं तरी ते शरीरामध्ये शोषलंच जात नाही. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणून आपल्या आहारामध्ये आधी पूर्वी सांगितलं तसं दही, ताक, कोशिंबीर याचा समावेश असणं अतिशय गरजेचं आहे. म्हणून तुमच्या रोजच्या आहारामध्ये तुम्ही हे जे प्रोबायोटिक आपण म्हणतो, ताक काय प्रोबायोटिक आहे, दही काय प्रोबायोटिक आहे, हे प्रोबायोटिक म्हणजे काय? तर हे प्रोबायोटिक म्हणजे आपल्या आतड्यामध्ये जे गुड बॅक्टेरियाज आहेत ते तयार करण्यासाठी हे प्रोबायोटिक आपल्याला लागतात.
मग आतड्यांचं तुमचं आरोग्य जर ठीक असेल, तुमचं पचन जर व्यवस्थित होत असेल, तर तुम्हाला विटॅमिन B12 काय कुठल्याही विटॅमिनची कधीही कमतरता होणार नाही. त्यामुळेच आहार विहार आणि व्यायामाचं आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अतिशय महत्त्व आहे. आणि मला तुम्हाला या व्हिडिओमध्ये आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा सांगायचा आहे, तो म्हणजे तुम्हाला असं वाटेल का की आज विटॅमिन B12 मी घेतलं आणि ते वापरलं गेलं नाही वापरलं गेलं विषय संपला, असं नाही आहे. आपलं शरीर ना इतकं छान व्यवस्थित बनवलेलं आहे की त्यामध्ये सगळ्या प्रकारच्या सोयी केलेल्या आहेत. तर तसंच हे विटॅमिन B12-सुद्धा साठवूनसुद्धा ठेवलं जातं. ते कुठे साठवलं जातं? ते आपल्या यकृतामध्ये साठवलं जातं. तर जसं आपण गाडीमध्ये पेट्रोल टाकतो किंवा रिझर्ववर गाडी आली तरीही आपली गाडी चालू राहावी म्हणून त्याच्यामध्ये भरपूर पेट्रोल असतं, तसंच हे विटॅमिन B12-सुद्धा शरीरामध्ये आपल्या साठवलेलं असतं. ते कुठे साठवलेलं असतं? ते यकृतामध्ये साठवलेलं असतं. आणि जेव्हा जेव्हा आता आपण रोज एकच प्रकारचं अन्न खातो असं काही नाही आहे ना, कधी आपण विटॅमिन B12 जास्त खातो, कधी आपण विटॅमिन B12 असलेलं अन्न कमी खातो. तर जेव्हा जेव्हा आपण जे जास्त खातो आणि ते जर शरीरात व्यवस्थितरित्या चांगलं शोषलं गेलं तर ते आपल्या यकृतामध्ये साठवलं जातं. आणि जेव्हा जेव्हा आपण विटॅमिन B12 असलेलं अन्न खात नाही, त्या दिवशीचा कोटा आपला पूर्ण होत नाही, त्या दिवशी हे साठवलेलं विटॅमिन B12 वापरलं जातं. पण हा काही अनलिमिटेड साठा नसतो ना. तुम्हाला जर सातत्याने विटॅमिन B12ची कमतरता आहे तर मग हा आपला सगळा जो रिझर्ववाला साठा आहे ना तो सगळा वापरला जातो आणि मग तुम्हाला विटॅमिन B12ची कमतरतेची लक्षणं दिसायला लागतात. तर बघितलं ना, आपल्या शरीरामध्ये इतकी चांगली सोय असताना सुद्धा आपल्याला विटॅमिन B12ची कमतरता येते. आपला आहार त्याच्यासाठी व्यवस्थित असायला पाहिजे. तुम्ही खा, बाहेरचं पण खा, पण त्याला काहीतरी लिमिट पाहिजे. म्हणजे आठवड्याच्या शेवटी 1-2 जेवण जर तुम्ही हॉटेलमध्ये घेणार असाल तर घरी तुम्ही व्यवस्थित जेवण घेऊ शकता. त्या जेवणामध्ये आपल्या आहार पद्धतीमध्ये जे काही इन्क्लूड केलेलं आहे, पोळी, भाजी, वरण, भात, दही, ताक, कोशिंबीर, हे सगळं तुम्ही इन्क्लूड करा. त्याची क्वांटिटी कमी ठेवा, म्हणजे तुमच्या वजनावर सुद्धा नियंत्रण राहील. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी विटॅमिन B12ची सगळी माहिती तुम्हाला दिलेली आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर हा लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला अशाच कुठल्या अनेक विषयांवरती जर माहिती हवी असेल तर मला कमेंटमध्ये जरूर कळवा, त्या त्या विषयांवर मी व्हिडिओ बनवीन. तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणं हे तुमच्यासाठी फ्री आहे, पण माझ्यासाठी ते एक छोटंसं रिवॉर्ड आहे. त्याच्यामुळे मला व्हिडिओ बनवायला मोटिवेशन मिळतं. तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा, तुम्हाला आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीबरोबर, कुटुंबाबरोबर माझा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.